डॉक्टर ज्योती आणि मी या विषयावरती काय बोलायचं ठरवलं याबद्दल मी आता थोडक्यात तुम्हाला सांगते. तर मी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करते आणि त्यामुळेच सीझर आणि डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन यांच्याशी माझा नेहमीच संबंध येत असतो. आणि जेव्हा मी पेशंट्सला सिझेरियन सेक्शनसाठी किंवा जेव्हा आम्ही डिलिव्हरीसाठी पेशंट टॅकल करत असतो अशा वेळेला कॉपर्टीचा पर्याय आम्ही त्यांना सुचवतो. तर काय होतं की कॉपर्टी हे नाव ऐकताच त्यांना अक्षरशः घाम फुटायला होतो. नाही नाही आम्हाला नाही टाकायची कॉपर्टी, नाही आमच्या आईने सांगितलं, नाही सासूबाईंनी सांगितलं, नाही यांनी सांगितलं, मला नाहीच टाकायची कॉपर्टी, तुम्ही टाकूच नका. अक्षरशः आम्ही ह्या पेशंटशी विनवण्या करून थकतो की नाही कॉपर्टी खूप चांगली असते, तू टाकून घे, त्याचा तुलाच फायदा होईल, तुझ्याच आरोग्यासाठी चांगली आहे वगैरे वगैरे खूप समजवण्याचा प्रयत्न करतो. पण ती पेशंट नाही म्हणजे नाही. म्हणजे जवळजवळ आमच्याकडे येणाऱ्या पेशंट्सपैकी 70-80% पेशंट्स कॉपर्टी रिफ्यूज करतात, नाहीच म्हणतात कॉपर्टीसाठी. ते दुसरा कोणताही पर्याय निवडायला तयार असतात पण कॉपर्टी नाही. मग मी असा विचार केला की ह्या सर्व लेडीजमध्ये कॉपर्टीबद्दल एवढी धास्ती का? कोणीतरी त्यांना काहीतरी सांगितलंय, त्यांनी अक्षरशः प्रत्यक्षात वापरली नाही आहे, तरी पण त्यांच्या मनात एवढी भीती का? आणि म्हणूनच मी ठरवलं की आपण कॉपर्टी या विषयी व्हिडिओ बनवावा. कारण की आम्ही अक्षरशः त्या स्त्रीचा हजबंड, त्यांचे नातेवाईक सगळ्यांना समजावतो, पण त्यांचं एकच उत्तर असतं नाही. खूप रेअरली आमचे पेशंट्स तयार. आणि म्हणूनच मी ठरवलं की कॉपर्टीवर असा एखादा व्हिडिओ बनवूयात जेणेकरून माझ्या सर्व लेडीज मैत्रिणींना, सर्वांना, सर्वसामान्यांना कळेल की कॉपर्टी नेमकी काय असते, कॉपर्टी नेमकं काम कसं करते, कॉपर्टीचे फायदे काय, कॉपर्टीचे तोटे काय, कॉपर्टी 99% प्रभावी उपाय कसा आहे आणि तो गव्हर्नमेंटने स्वस्त आणि मस्त असल्याकारणानेच अप्रूव्ह केलेला आहे, जेणेकरून ही जी धास्ती आहे माझ्या भगिनींच्या मनात ती दूर व्हायला मदत होईल. तर बेसिकली कॉपर्टी ही एक आयुडी आहे. आयुडी म्हणजे काय? इंट्रायुटराईन डिवाइस, म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये ठेवण्याची तारेची वस्तू. त्याच्यामध्ये आपण कॉपर वापरतो, तांबा वापरतो, त्यालाच आपण तांबी असंही म्हणतो लोकल लँग्वेजमध्ये. तर या कॉपर्टीचे अनेक व्हर्जन्स आहेत, जनरेशन्स आहेत, आणि त्या सगळ्यांच्या डिटेलमध्ये मी आता सध्या बोलणार नाही. मला बोलायचं आहे कॉपर्टीबद्दल, पण तरी पण थोडक्यात मी सांगते की जनरेशन्समध्ये फर्स्ट जनरेशन जे आयुडीज असतात त्याच्यामध्ये प्लास्टिक आणि त्या प्लास्टिकवरती क्षार लावलेले असतात, प्लास्टिक कोटेड विथ सॉल्ट, अशा त्या आयुडीज असतात. सेकंड जनरेशन म्हणजे मेटॅलिक आयुडी असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपलं कॉपर्टी उदाहरण येतं. आणि थर्ड जनरेशनमध्ये असतात त्या म्हणजे हार्मोनल आयुडीज, त्याच्यामध्ये मेडिसिन्स आणि हार्मोन्स वापरलेले असतात ती आयुडी तयार करण्यासाठी. तर आता आहे आपली कॉपर्टी. कॉपर्टीमध्ये जसे वर्ष बदलत गेले तसे हळूहळू हळूहळू तिच्यामध्येही व्हर्जन्स आले, जसे आपल्या मोबाईलमध्ये अनेक व्हर्जन्स येतात. हां, मग बेसिकली आत्ता सध्याच्या आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स किंवा कुठेही प्रायव्हेट वगैरे सेटअपमध्ये मॅक्झिमम अवेलेबल आहेत त्या आहेत कॉपर्टी 380A आणि कॉपर्टी 220A. आता हे नंबर्स वगैरे काय आहेत हे मी सांगत नाही सध्या, कारण त्याची सध्या तरी आवश्यकता मला वाटत. तर आता सर्वात प्रथम आपण बघूयात की ही कॉपर्टी नेमकं काम कसं करते. तर कॉपर्टी म्हणजे एक फॉरेन बॉडीज आहे आपल्या शरीरासाठी. आणि जसं मी माझ्या ॲलर्जीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या शरीरामध्ये जेव्हा फॉरेन बॉडी एंटर करायला चालू करते तेव्हा आपल्या शरीराची एक रचना असते जी की त्याच्या विरोधात स्वतःहून ॲक्ट करायला चालू करते. तर हाच मेकॅनिझम कॉपर्टीमध्ये आपण वापरतो, पण तो आपल्या फायद्यासाठी. जेव्हा आपण कॉपर्टी आपल्या गर्भाशयामध्ये ठेवतो तेव्हा ते फॉरेन बॉडी असल्याकारणाने
जे आपले शुक्राणू किंवा गॅमेट्स असतात इतर, ते गर्भाशयात जरी गेले तरी त्या गर्भाशयाचं वातावरण या फॉरेन बॉडीमुळे असं राहत नाही की जेणेकरून तिथे फर्टिलायझेशन होईल. ते जे शुक्राणू किंवा जे गॅमेट्स आहेत ते सगळे तिथे सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत, ते तिथे जगू शकत नाहीत, कारण आपल्या गर्भाशयाने या बॉडीसाठी असं वातावरण तयार केलेलं असतं. ठीक आहे, आणि त्या वातावरणाचाच फायदा होतो की जे शुक्राणू आणि इतर आहेत ते त्याच्यामध्ये सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत, किंवा सर्वाईव्ह जरी झाले तरी तिथे फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. आता या कॉपर्टीचे फायदे काय? तर सगळ्यात महत्त्वाचा कॉपर्टीचा फायदा म्हणजे ही 99% प्रभावी मेथड आहेच. त्याचे फेल्युअर किंवा फेल होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. नंबर एक, ती अचानक निघून जाण्याचे किंवा बाहेर येण्याचे चान्सेस कमी आहेत. ती एकदम लहान साईज आहे, त्यामुळे नवीन लग्न झालेल्या अगदी एकदाही प्रेग्नंट न राहिलेल्या स्त्रियांमध्येही आपण ती आरामात वापरू शकतो, कारण तिची साईज छोटी आहे. दुसरा फायदा म्हणजे पोस्ट कॉइटल कॉन्ट्रासेप्शन, ही पण एक कन्सेप्ट आहे. म्हणजे जेव्हा आपला प्रोटेक्शनशिवाय संबंध येतो, अशा वेळेला जर प्रोटेक्शननंतर पहिल्या 3 ते 5 दिवसामध्ये आपण कॉपर्टी टाकलीच, कॉपर्टी वापरलीच, तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी होतात. तिसरा फायदा म्हणजे बॉडीमध्ये काही हार्मोन्स किंवा मेडिसिन्स घेण्याची गरज नाही. हे अतिशय ऑर्गॅनिक असं मेटल आहे फक्त, जे आपल्या बॉडीमध्ये आपल्याला प्रेग्नन्सी नको आहे तेवढ्या कालावधीपर्यंत राहणार आहे. नंतर चौथा फायदा म्हणजे ही रिव्हर्सिबल मेथड आहे. ही मेथड आपण बदलू शकतो. जर आपले बंद करण्याचं ऑपरेशन जर आपण केलंच आणि जर आपल्याला पुन्हा प्रेग्नन्सी हवी असेल तर आपल्याकडे काहीच उपाय राहत नाही, किंवा ती खूप मोठी शस्त्रक्रिया बनून जाते. पण कॉपर्टी हा एक रिव्हर्सिबल पर्याय आहे. म्हणजे जर आपल्याला पुन्हा प्रेग्नन्सी हवी असेल तर आपण कॉपर्टी काढून टाकू शकतो, आणि काढून टाकल्यानंतर 1 वर्षाच्या आत शक्यतो प्रेग्नन्सी राहते. म्हणूनच कॉपर्टी हा पहिला मूल झाल्यानंतर दुसऱ्या मुलाची वाट बघेपर्यंत आपण आरामात वापरू शकतो. नंतर कॉपर्टी वापरताना दुसरी कुठलीही मेथड वापरायची गरज पडत नाही. कॉपर्टी एकटीच तिचं काम अगदी योग्य प्रकारे करू शकते. कॉपर्टीसाठी पुन्हा मग दुसरे कॉन्ट्रासेप्शनचे दुसरे पर्याय वापरण्याचे, गर्भनिरोधक पर्याय वापरण्याची गरज पडत नाही. कॉपर्टी जेव्हा आपण एकदा बसवतो तेव्हा तिची वारंवार खूप काही अशी विशेष काळजी घेण्याची गरज पडत नाही, किंवा तिची काळजी घेण्याची मेथड पण एकदम सोपी आहे. हां, फक्त आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे आणि तो जो धागा असतो तो वारंवार चेक करत राहायचा आहे. बाकी तिची अशी विशेष काही काळजी घेण्याची गरज नाही. तुमच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीत कोणताच बदल करण्याची गरज नाही. तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये, तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये कोणताच बदल करण्याची काहीच गरज पडत नाही. शिवाय मेडिकेशन्स किंवा हार्मोन्स घेण्याची आपल्याला गरज पडत नाही. जर ऑर्गॅनिक पद्धतीने आपण गर्भनिरोधन करू शकत आहोत तर कशाला मग हार्मोन्स किंवा मेडिसिन्स घ्यायचे बॉडीमध्ये. आणि सगळ्यात सर्वात महत्त्वाचा फायदा तुम्हा आम्हासारख्या सगळ्या वर्किंग लेडीजसाठी, जेव्हा आपण पिल्सचा वापर करतो, गोळ्यांचा वापर करतो, तेव्हा असं होतं की ती गोळी आपल्याला रोज त्याच वेळेवर न चुकता घ्यावी लागते. पण आपल्याला घर बघायचं असतं, ऑफिस सांभाळायचं असतं, बाहेरची कामे बघायची असतात, मुलं बघायची असतात, सगळं बघायचं असतं. आणि ह्या गडबडीमध्ये खूप वेळा असं होतं की आपण टॅबलेट घ्यायला विसरतो. मग एका दिवशी 2 टॅबलेट घेतल्या जातात, किंवा मग ते पॅकेट फेकावं लागतं, दुसरं पॅकेट घ्यावं लागतं. आणि असं नेहमी नेहमी आपण टॅबलेट विसरत राहिलो तर प्रेग्नन्सीचे चान्सेस तर राहतातच, शिवाय आपल्या बॉडीवर त्याचे परिणामही होऊ शकतात. म्हणून कॉपर्टी हा वर्किंग लेडीजसाठी तर अगदी सोपा उपाय आहे. एकदा बसवून घ्या आणि पुन्हा आपल्याला कोणताच विचार करायची गरज नाही. जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी पाहिजे असेल तेव्हा फक्त हॉस्पिटलमध्ये जाऊन काढून घ्यायची,
आणि मेन म्हणजे त्याची बसवण्याची आणि काढण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या ॲनेस्थेशियाची किंवा खूप मोठ्या प्रकारच्या सर्जरीची वगैरे अशी गरज पडत नाही. आरामात आपण ती हॉस्पिटलमध्ये जाऊन डे केअरमध्ये ती बसवून घेऊ शकतो किंवा काढूनही घेऊ शकतो. आता आपण बोलूया कॉपर्टीचे नेमके साईड इफेक्ट्स काय किंवा तोटे काय आणि का पेशंट्समध्ये कॉपर्टीला एवढी नापसंती आहे. सगळ्यात पहिला म्हणजे रक्तस्राव किंवा ब्लीडिंग. कॉपर्टी काढून टाकण्याचे सर्वात मोठे कारण, एखादं फॉरेन मटेरियल आपल्या शरीरात आहे म्हणजे बॉडीला ॲडॅप्ट व्हायला थोडा वेळ लागणारच. शक्यतो 1 ते 2 महिन्यात स्पॉटिंग किंवा ब्लीडिंग सेटल होतेच, ती आपोआप कमी होते. ज्यांना ब्लीडिंग होत आहे त्यांना सेटल होईपर्यंत आयर्न टॅबलेट्स घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आणि जर ब्लीडिंग जास्तच असेल किंवा थांबतच नसेल तर डॉक्टरच तुम्हाला ते काढण्याचा सल्ला देतात. आता दुसरा साईड इफेक्ट आहे तो म्हणजे पेन. याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल म्हणजे पिरियड्सच्या दरम्यान पेन वाढते, ओटीपोटात दुखते, कंबर दुखते, क्रॅम्स येतात, मांड्या दुखतात. पण हेही सिम्टम्स हेही लक्षणे 3 महिन्यात कमी होतात, संपत येतात. त्यानंतरही तेवढाच त्रास होत असेल तर नक्की चेकअप करून घ्यायला हवा. आता तिसरा साईड इफेक्ट म्हणजे पेल्विक इन्फेक्शन. हे बऱ्यापैकी दुर्मिळ रेअर आहे पण याचं मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता. याची लक्षणे आहेत वजायनल डिस्चार्ज, थंडी ताप, ओटीपोट अतिशय दुखणे, खूप जास्त प्रमाणात ब्लीडिंग होणे. आणि या सर्वांसाठी मग आपल्याला डॉक्टरांची तज्ज्ञांची ट्रीटमेंटच घ्यावी लागते. चौथा साईड इफेक्ट म्हणजे अचानक निघून जाणे, एक्सपल्जन. पिरियड्सच्या वेळेला किंवा शक्यतो पहिल्या आठवड्यात कॉपर्टी अचानक निघून जाऊ शकते. पण हा जनरली फार सिरियस प्रॉब्लेम नाही, फक्त लक्षात नाही आले तर प्रेग्नन्सी राहू शकते. आता आपण बोलूया मिथ्स किंवा अंधश्रद्धांबद्दल. कॉपर्टी सिझेरियन सेक्शनला बसवली जात नाही, असं काही नाही. कॉपर्टी कोणत्याही प्रकारच्या डिलिव्हरीला बसवली जाते, फक्त डिलिव्हरीनंतर लगेचच बसवली जाते किंवा पिरियड्सच्या 6व्या ते 10व्या दिवसापर्यंत ती आपण बसवून घेऊ शकतो. दुसरं, कॉपर्टीचा जो धागा असतो तो कम्फर्टेबल नसतो. नाही असे अजिबात नाही, तो धागा खूप सॉफ्ट असतो, खूप मऊ असतो, त्यामुळे त्याने कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तिसरं, कॉपर्टीने तुमचे वजन वाढते, असे काही नाही. कदाचित व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, भरपूर जेवण करणे, बाळाला दूध पाजण्याच्या काळात आईचे जेवण वाढते किंवा डिलिव्हरीनंतरचा स्ट्रेस, या सगळ्यांमुळे कदाचित वजन वाढत असेल. पण फक्त कॉपर्टीमुळे वजन वाढते असे काही नाही. चौथा, पेनफुल कॉइटस, म्हणजे संबंधांच्या वेळी कॉपर्टीमुळे त्रास होतो, असं काही नाही. सेक्स लाईफवर कॉपर्टी काहीच अफेक्ट करत नाही. पाचवा, त्यामुळे कायम पाठ दुखत राहते, असे काही नाही. प्रेग्नन्सीत वाढलेल्या पोटाच्या आकारामुळे स्पाईनमध्ये थोडेफार बदल झालेले असतात, स्पाईनवर थोडाफार स्ट्रेस आलेला असतो. याचा अर्थ असा नाही की स्पायनल ॲनेस्थेशियामुळे किंवा कॉपर्टीमुळेच आपल्याला नेहमी पाठदुखी राहते. किंवा प्रेग्नन्सी दरम्यान किंवा लॅक्टेशन दरम्यान कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी पडल्यामुळेही पाठदुखी होऊ शकते. सहावा, कॉपर्टीमुळे कॅन्सर किंवा STD सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज होण्याची शक्यता असते, अजिबात नाही. कॉपर्टीमुळे STD किंवा कॅन्सर होतो असे अजून तरी कोठेही आढळून आलेले नाही. तर फ्रेंड्स, मला नक्कीच खात्री आहे की मी या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांच्या जवळजवळ सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि कदाचित तुम्हाला ती पटलीही असतील. तर आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी ॲटलीस्ट हा माझा महिला वर्ग कॉपर्टी बसून घेण्यास नक्की तयार होईल याचीही मला खात्री आहे. थँक्यू.